रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणच्या माध्यमातून कल्याणमध्ये या पूर्ण मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणतर्फे गेल्या 3 वर्षांपासून अर्ध मॅरेथॉनचं आयोजन केलं जात असून यंदा त्यांचं 4थं वर्ष होतं. विविध गटातील तब्बल 2500 स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. कल्याण पश्चिमेच्या गांधारी पूल परिसरातील न्यू रिंग रोड पासून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. रोटरी क्लब तर्फे कल्याणात कायमस्वरूपी दिव्यांग केंद्र उभारण्यात आलंय. या केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी साधारणपणे 1000 दिव्यांगांना मोफत कृत्रिम हात आणि पायांचं मोफत वितरण केलं जात आहे. या सामाजिक उपक्रमासाठी निधी उभारण्याचे तसेच रोटरी तर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध सार्वजनिक उपक्रमासाठी निधी उभारण्याचं काम या मॅरेथॉनच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती रोटरीचे पदाधिकारी यांनी दिली आहे. रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांनी हे 4थं वर्ष मॅरेथॉनचं आणि यावर्षी आम्ही फुल मॅरेथॉन केल्यामुळे फुल मॅरेथॉनला फार चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. जवळजवळ 2500 स्पर्धकांनी यात भाग घेतलेला आहे. त्यातले फुल मॅरेथॉनसाठी जवळजवळ 30 स्पर्धक होते आणि बाकी हाफ मॅरेथॉन, 10 किलोमीटर्स, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर असे आहे. आणि शेवटची जी आता रन होणार आहे ती आहे व्हीलचेअर रन. त्याच्यामध्ये 15 व्हीलचेअरवरती रनर्स आहेत, ते 5 किलोमीटर रन करणार आहेत व्हीलचेअरवर. रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणचं एक रोटरी दिव्यांग सेंटर आहे आणि त्या रोटरी दिव्यांग सेंटरमध्ये आम्ही दरवर्षी 1000 लोकांना कृत्रिम पाय किंवा कृत्रिम हात हा मोफत देत असतो आणि त्या ऍक्टिव्हिटीसाठी जे आम्हाला पैसे लागतात त्या फंड रेझिंगसाठी आम्ही ही मॅरेथॉन ऑर्गनाईज करत असतो. त्याचबरोबर अजून वेगवेगळे कॉज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणत आहे चेक डॅम बनवणं म्हणजे पाणी वॉटर कन्झर्वेशन करणं, किंवा एखादा स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस देणं, स्कूल एखादं स्कूल डेव्हलप करून देणं, असे बरेचसे कॉजेस आहेत. त्या कॉजच्या फंड रेझिंगसाठी आम्ही मॅरेथॉन दरवर्षी घेत असतो आणि यातनं आम्हाला एक चांगला पी आर मिळतो. प्लस रोटरी दिव्यांग सेंटरचं प्रमोशन झाल्यामुळे आम्हाला बरेचसे बेनिफिशरीज पण मिळतात, लोक स्वतःहून पाठवतात. हा आमचा म्हणजे दुहेरी उपयोग होतो या मॅरेथॉनचा आम्हाला, हेच मला सांगायला आवडेल.